में जो एयरो स्टेज में 5 एकड़ जमीन जो अलॉट किया गया वो जो है सही नहीं है। तुम्हें मिनिस्टर होते हुए तुम्हारा प्रभाव डाल के तुम जो है अलॉटमेंट कर लिए, ये गलत है। तुम मिनिस्टर बने के टाइम में स्वेयरिंग क्या लिए तुम, हम किसी का प्रभाव नहीं डालेंगे, किसी की दुश्मनी नहीं करेंगे, किसी की जो है इलीगल नहीं करेंगे और किसी के गवर्नमेंट के जो है कुछ प्रॉफिट हम नहीं लेंगे, बल्कि स्वेयरिंग करके तो मिनिस्टर लिए। तुम स्वेयरिंग करके मिनिस्टर लाने में तुम ही दे लेते, सीधा ट्रस्ट फैमिली ट्रस्ट है ना तुम्हारा, तुम कैसे लिए? उसमें 70 लोगों का अप्लीकेशन आया, 70 लोगों का अप्लीकेशन आने के दे में तुम एक ही सिलेक्शन हुए उसमें, बाकी लोग कहाँ गए? गलत नहीं होता, तुम मिनिस्टर है बोल के, MP तुम्हारा दामाद है बोल के, साहब ये ऑल इंडिया प्रेसिडेंट तुम मनमाने करते, गलत होता ना। डेमोक्रेसी के लिए पब्लिक आवाम के लिए क्या करे तुम, वट इज आवाम के लिए? यहाँ भी कॉलेज की यहीं जगह लिए, वहाँ पर कॉलेज की जगह लिए, गुलबर्गे में तो आधा आधा अलॉटमेंट आप ही का है पूरा, पीपल यूनिवर्सिटी वो ये बुद्धा भी सिद्धार्थ में आता सब तुम्हारे गुलबर्गा आधा तुम ले लिए, बेंगलुरु में भी लिए, बोले तुम हम क्या बोलने का है? दूसरे आम को भी तुम देना ना, शेड्यूल कास्ट में लेफ्ट है राइट तो तुम्हें, लेफ्ट है लम्बाड़ा है वड्डर है आदि जाति है वो सब लोगों का है, तुम देते नहीं। बोले सुप्रीम कोर्ट का जजमेंट बहुत अच्छा है, वो पार्टीशन जो कर रहे हैं उसमें पार्टीशन हमको मिलता हक, या हक ही नहीं मिला ना, पूरा तुम्हें खा रहे हम क्या करना। अभी ये कब ली गई है सर जगह, ये जगह कब ली गई है? लास्ट मंथ में चल रहा है ना वो, लास्ट मंथ 4 तारीख को अगस्त में हुआ अलॉटमेंट। गलत है, यू हैव टू रिजाइन फ्रॉम द पोस्ट, तुम जो है रहने के काम नहीं है। और हमारा यही मांग है कि पार्टीशन में तुम जो है इलीगल किए, वो वापिस सेट देना चाहिए, नहीं लेना चाहिए, यू हैव टू रिजाइन फ्रॉम द चेयर। राज्यपाल को हमारा अपोजिशन लीडर काउंसिल में जो है चलवा देना, लेटर दिए थे भी जो सब मामला भार आया सो, हम भी एक मीटिंग बैठ के राज्यपाल को हम ही मेमोरेंडम देने के लिए हम कोशिश करेंगे, पर गलत है, ही हैज़ टू रिजाइन फ्रॉम हिज चेयर। बेंगलुरु एयरो स्टेशनली 5 एकड़ भूमियन अलाट ಮಾಡ್ಕೊಂಡ KIADB ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಟ್ರಸ್ಟಿಗೆ ಅಲಾಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಖಂಡನೀಯ ಸರಿಯಾದ ಮಾತಲ್ಲ। ತಮ್ಮ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಮಂತ್ರಿ ಏನಪ್ಪ ಮಂತ್ರಿ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಮಂತ್ರಿ ಪ್ರಭಾವ ಬೀರಿ 5 ಎಕರೆ ಭೂಮಿಯನ್ನು ಅಲಾಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಟ್ರಸ್ಟಿಗೆ। ಹೇಗೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇದಿಲ್ವಾ, ಮಾದರಿಲ್ಲ, ರಮಣರಿಲ್ಲ, ಓಟರಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಅಂದರೆ ಹೆಂಗೆ, ಗುಲ್ಬರ್ಗಾದವನು ಎಲ್ಲ ಅವರು, ಅಲ್ಲಿ ಮ್ಯಾಲೂ ಎಲ್ಲ ಅವರು, ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಅಂದರೆ ಏನು, ಯಾವ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅಲಾಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಯಾವ ಟ್ರೇಟರ್ ನೋಡಿದ್ದೆ ಅವರಿಗೆ, ಏನೇ ಎಕನಾಮಿಕಲಿ ವೀಕ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ ತಪ್ಪು? ಅದರಿಂದ ನಾವು ಮತ್ತೆ ಚಲುವಾದಿ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತಿಗೆ ತಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಚೇಲಾಗಳನ್ನ ಚೂಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಸಲದ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಚಲುವಾದಿ ಸ್ವಾಮಿ ರಾಮೀಜಿ ಅಪ್ಪ ಲೀಡರ್ ಆಫ್ ದಿ ಕೌನ್ಸಿಲ್, ಅವನು ಲೀಡರ್ ಮಾತಾಡಿದ್ರು ಸ್ಟೇಜ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ತಪ್ಪಲ್ವಾ? ಇದು ನೀವು ಇದು ದಿವಸ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಆಫೀಸ್ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು, ಹಿಂಗೆ ಹೆಂಗೆ ನಡೀತು, ಮುಂದೆ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ, ತಪ್ಪು, ಭಾಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡಿದಿರಿ ಅಪ್ಪವ್ರಾದ ನಿಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕುರ್ಚಿ ಸಮೀಪ ಹೋಗಿ ಕೂತಾರೆ, ನೀವಾದರೂ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ರಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಹಳೆಯ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಅವರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೆಂಬರ್ ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇರುವಾಗ ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮಾಡಲ್ಲ, ಅನಿಲ್ ಅಂಬಾನಿ ಮುಕೇಶ್ ಅಂಬಾನಿ ಮಾಡಿರಲ್ಲ, ಅದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮಾಡಿ ನೋಡಿದ್ರಿ, ಕೋಟದಿಂದ ಮಾಡ್ಕೊರಿ, ಈ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ದಾಗ ಯಾಕೆ ಹಾಕ್ತೀರಿ ನೀವು? ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಿಯಮ ತೂರಿ 5ನೇ 4ನೇ ತಾರೀಖು ಅರ್ಜಿ ಕಟ್ತಾರಂತೆ, 5ನೇ ತಾರೀಖು ಸೂಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ, 6ನೇ ತಾರೀಖು ಮುಂಜಾನೆ ಆರ್ಡರ್ ಕಾಪಿನೇ ಬೇರೆ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ, ಹಿಂಗೆ 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಓದಾಡ್ತಾರೆ ಕೊಡಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಇದು ಎಲ್ಲೋ ನಿಮ್ಮ ಮಂತ್ರಿ ಪದವಿಯನ್ನು ಅಧಿಕಾರ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರಿ, ಇದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಟ್ರಸ್ಟ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಲ್ಲ ಇದು, ಅದನ್ನು ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರಿಸೈನ್ ಫ್ರಾಮ್ ದಿಸ್ ಪೋಸ್ಟ್ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ರಿಸೈನ್ ಮಾಡೋದು ಒಳ್ಳೆಯದು।